भारतीय जनता पार्टी आणि नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्यातर्फे धुळे शहरातील लोडगाडी व्यावसायिकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 200 ताडपत्रींचे वाटप करण्यात आले. भाजपच्या या स्तुत्य उपक्रमामुळे पतविक्रेत्यांनी आभारासह कौतुक केले आहे. हातावर पोट असणाऱ्या व रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्यांचा माल पावसाळ्यात खराब होऊ नये म्हणून ताडपत्रीचे वाटप झाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने हा उपक्रम राबविला. तसेच जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते 500 मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदेश ओबीसी आघाडीचे हिरामन गवळी, उपमहापौर भगवान गवळी, स्थायी समितीचे माजी सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक नाना करपे, किरण कुलेवार, नरेश चौधरी, साक्री रोड मंडळ अध्यक्ष दिनेश बागुल, बबन चौधरी, मयूर सूर्यवंशी आदी उपस्थित होते. उद्या 22 तारीख आदरणीय माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. एक अशा माणसाचा उद्या वाढदिवस आहे का त्यांनी कधीच बॅनरबाजी असेल किंवा विनाकारण प्रसिद्धी असेल असं काही न करता जेव्हा ते मुख्यमंत्री होते कायम त्यांनी सेवा केली. अशा व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कार्यकर्त्याला असं सांगितलं आहे का माझे कुठलेच फलक लावू नका, माझी कुठलीच जाहिरात करू नका, परंतु जे खर्च त्या पैशात तुम्ही करणार आहात त्याच्यात सेवा कार्य करा. म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष व नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आज जे पतविक्रेते आहेत, जे लोक हातावर पोट भरतात आणि पावसाळ्यात त्यांचा जो माल असतो लोडगाडीवर तो केव्हाही पाऊस पडला का ओला व्हायची भीती असते, त्यांच्यासाठी मालाच्या संरक्षण म्हणून ताडपत्री आज त्यांना आम्ही वाटप करणार आहोत. आणि आज देवेंद्र भाऊंचा जे उद्या वाढदिवस आहे त्याच्यानिमित्ताने आज हा कार्यक्रम ठेवला.